सध्या एकाच गोष्टीचं नाव घेण्यात येत आहे, ते म्हणजे कोरोना व्हायरस। देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका उद्योगधंद्यांपासून ते शाळा, कॉलेज, सिनेगृह, नाट्यगृह यांना देखील बसला असून सिनेसृष्टीलाही कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे। कोरोना व्हायरसमुळे मालिका चित्रपटाचे चित्रीकरण 19 ते 31 मार्च पर्यंत थांबवण्यात आले आहे। तसेच मालिकांना बॅकअपसाठी जवळपास 19 तारखेपर्यंतचा वेळ दिला आहे, पण त्यानंतर प्रसारित होत असलेल्या मालिकांची जबाबदारी वितरकांची राहील। याबाबत इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन यांनी माहिती दिली असून त्याबाबतचे परिपत्रक सुद्धा सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले आहे। त्याचबरोबर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कोरोना व्हायरसपासून कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट देखील केल्या आहेत। नमस्कार, मी सुशांत शेलार। आपल्या जगावरती नोवेल कोरोना नावाचं जागतिक संकट ओढावलेलं आहे आणि त्याच्यामुळेच COVID-19 या संसर्गजन्य आजाराला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे। आपण सगळे जाणकार आहात, पण तरीही शिंकताना किंवा खोकताना हात रुमालाचा वापर करायचा आहे, जेवण बनवताना, भाज्या धुताना, त्याच्यानंतर जेवण जेवल्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आहेत। त्याचबरोबर आपल्या प्राण्यांची निगराणी राखतानासुद्धा हात स्वच्छ धुतले पाहिजेत। आणि आपल्या संबंधामध्ये जर का कोणी सर्दी, खोकला किंवा डोकेदुखी असणारी लोकं असतील तर त्यांच्यापासून कमीत कमी 3 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपल्या वाहनचालक जे आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करू इच्छितो, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर, की प्रत्येकाने मास्कचा वापर करा, कारण तुमच्या संबंधात खूप प्रवासी येतात, तर तुम्ही आजारी पडू नका आणि इतरांनाही तो आजार होऊ द्यायला देऊ नका। आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, लढूया आणि या कोरोना या आजाराचा खंबीरपणे सामना करूया आणि सरकारला, राज्य सरकारला आणि प्रशासनाला सहकार्य करूया। धन्यवाद। आता 31 मार्च नंतर देशभरात काय परिस्थिती उद्भवणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।